मुंबई शेअर बाजारामध्ये लक्ष्मी पूजन मुहूर्तावर काल संध्याकाळी 6:15 दिवाळी ट्रेडिंग झालं. अभिनेत्री भाग्यश्री हिच्या हस्ते टोल वाजून मुहूर्त ट्रेडिंग झालं. संध्याकाळी 1 तासासाठी मुहूर्ताचं ट्रेडिंग झालं आणि यामध्ये सेन्सेक्स 295 अंशांनी तर निफ्टी 88 अंशांनी वधारला. त्याआधी शेअर बाजारातले ब्रोकर यांनी आपल्या खात्याची विधिवत पूजा केली. पुण्यातही दुकानांमध्ये लक्ष्मी पूजनाची लगबग पाहायला मिळाली. यानिमित्तानं सर्वत्र छान अशी रोषणाई करण्यात आली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली गेली. लक्ष्मी पूजन निमित्तानं शिर्डीतल्या साईबाबा मंदिरात पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं लक्ष्मी माता आणि कुबेराचं पूजन करण्यात आलं. चांदीच्या दिवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यात आली. साई संस्थानचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी पूजा केली. तसंच वही चोपडी पूजनही झालं. साई संस्थानकडे जमा असलेल्या सोनं चांदी आणि पैशांची पूजा करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये दिवे लावण्यात आले. जोरदार आतिषबाजी करण्यात आली आणि खास भारतीय गाण्यांच्या तालावर ही आतिषबाजी करण्यात आली. दिवाळीनिमित्तानं शिर्डी साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. साई मूर्तीला सुवर्ण मुकुट आणि सुवर्ण अलंकार घालण्यात आले. साईबाबांनी दिवाळीला पाण्याचे दिवे लावल्याची आख्यायिका आहे आणि त्यानिमित्तानं देशभरातले साई भक्त द्वारकामाई दीपोत्सव साजरा करतात. दिवाळीच्या निमित्तानं नाशिकच्या सराफा बाजारात सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सोन्या चांदीची नाणी आणि लक्ष्मीच्या चांदीच्या मूर्तीची खरेदी झाली. कोरोनाच्या 2 वर्षाच्या प्रकोपानंतर पहिल्यांदाच सराफा बाजार खरेदीदारांनी फुलला. चंद्रपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तीशिल्पासमोर दीपोत्सव साजरा झाला. शेकडो पणत्यांच्या प्रकाशामध्ये छत्रपतींचं भित्तीशिल्प उजळून निघालं. चंद्रपूर शहरातल्या हिंदू राष्ट्रम ग्रुप आणि स्वराज्य फाउंडेशन युवा संघटनेनं हा कार्यक्रम केला. यावेळी संघटनेनं चंद्रपूरकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कल्याणमधल्या दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांसोबत सेवाभावी संस्थांनी दिवाळी साजरी केली. कल्याणमधल्या NGO आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन आणि ठाण्यामधल्या श्री संत सावतामाळी युवक संघानं हा उपक्रम राबवला. कल्याणपासून 110 किलोमीटर अंतरावर वाकडपाड्यातल्या कातकरीवाडीतील लहान मोठ्यांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं. यवतमाळच्या पुसदमध्ये माणुसकीची भिंततर्फे वंचितांसाठी दिवाळी साजरी करण्यात आली. मनोरुग्ण आणि भिक्षेकऱ्यांची दाढी करून त्यांना अभ्यंग स्नानासाठी उठणं देण्यात आलं. तर गरजूंना कपडे, जेवण आणि फराळ देण्यात आला. मानवतावादी विचारानं पुसदमध्ये माणुसकीची भिंत उपक्रम गेल्या 6 वर्षांपासून राबवण्यात येतोय. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळी.